जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत उभारणीमध्ये इम्पती फाउंडेशन मुंबई आणि सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद पुणे यांनी मोठे सहकार्य केले. तसेच लोकसहभागामधून शिक्षणाला दिलेली आधुनिक आशा, तंत्रज्ञानाची जोड, हसत खेळत शिक्षणाबरोबर कला, क्रीडा, संस्कार गुण विकसित होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम यामुळे या शाळेची रूपरेषाच पालटली आहे. पुणे जिल्ह्यातील एक मॉडेल स्कूल म्हणून आता या शाळेचे नाव अधोरेखित झाले. शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते डी बी वाळुंज यांनी इम्पती फाउंडेशन मुंबई आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे शालेय इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांनी एका दिमागदार शालेय इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. मी डी बी वाळुंज या गावचा आणि या शाळेचा माजी विद्यार्थी. या शाळेची जुनी जी अवस्था होती 1965 सालची इमारत होती. आमच्याकडे इमारत अतिशय पडघडी आली होती, मुरकळीत आली होती. परंतु इम्पती फाउंडेशन मुंबई त्या उदात्त हेतू असणाऱ्या संस्थेने खऱ्या अर्थाने आम्हाला मदत केली. त्यात भर पडली की जिल्हा परिषदच्या सुरक्षा अभियान विभागाची, तसेच गावकऱ्यांनी देखील या ठिकाणी लोकवर्गणी मोठ्या प्रमाणात दिली. आणि ही तुम्ही आज पाहत आहात एवढी मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिली. ही वास्तू उभी राहत असताना आम्ही असा प्रयत्न केला आहे, या शाळेचे त्यावेळेचे अध्यक्ष आदरणीय योगेशजी गडगे त्यांनी आणि सर्व शिक्षक मुख्याध्यापक आम्ही सर्वांनी मिळून शक्यतो सर्व सुविधा या ठिकाणी मुलांना उपलब्ध होतील. त्यात कॉम्प्युटर असतील, ई लर्निंगचा प्रत्येक वर्गात ई लर्निंगची सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक कार्यालय असेल, आमचं संगणक कक्ष असेल, त्याचे सुसज्ज असा केला आहे. एवढेच नव्हे तर मुलांना आणि मुलींना त्याचप्रमाणे पुरुष शिक्षक यांच्यासाठी सुद्धा व्यवस्थेचं शौचालय या ठिकाणी उभारलं आहे. इम्पती फाउंडेशनच्या मदतीनं सुसज्ज असं आमचं किचन आहे आणि किचन शेजारी आम्ही लवकरच या ठिकाणी डायनिंग हॉल भोजनालयाची व्यवस्था करत आहोत. बहुतेक भोजनालयाची व्यवस्था असणारी ही पहिली शाळा असेल. अद्ययावत भोजनालय या ठिकाणी असेल, त्यात अनेक उपक्रम राबवण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे, तसा आमचा प्रयत्न देखील चालू आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या अंतर्गत रस्त्यांसाठी पंचायत समितीचे सदस्य आदरणीय हनुमान शेठ हंडे यांच्या विशेष फंडातून या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे रस्ते देखील या ठिकाणी तयार होतील आणि रस्त्यांच्या मधल्या जागेमध्ये विविध फुलझाडे लावून खऱ्या अर्थाने आम्ही शाळा फुलवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कार्यालय, संगणक कक्ष आणि ग्रंथालय यांचीही मांडणी या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. या शाळेला पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव आणि सामाजिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्यात. ही शाळा दफ्तर मुक्त शाळा आहे. श्री डी बी वाळुंज हे शाळेच्या प्रांगणामध्ये दाखल होताच सर्व मुले अगदी प्रेमाने आणि आपुलकीने त्यांना भेटण्यासाठी धावत येत असतात. त्या मुलांच्या निरागस प्रेमाचे खरोखरच डी बी वाळुंज हे त्यांच्या कार्यामुळे पात्र ठरतात. या शाळेत कार्यरत असून शाळेची नवीन इमारत इम्पती फाउंडेशन मुंबई आणि सर्व शिक्षा अभियान पुणे या व लोकवर्गणीच्या माध्यमातून सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असणारी अशी माझी शाळा आहे. या ठिकाणी मी इम्पती फाउंडेशन मुंबई व जिल्हा परिषद पुणे यांचे आभार मानत आहे. इम्पती फाउंडेशन मुंबई ही ट्रस्ट अशा मोडकळीस आलेल्या जुन्या शाळांच्या ठिकाणी सर्व सोयींनी परिपूर्ण अशा नवीन शाळा बांधून देण्याचं काम करते. त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्यामध्ये हातभार लावण्यात या ट्रस्टचा मोलाचा वाटा आहे. नितीन शेळके, सी24 तास, संगमनेर.